हेलो स्टूडेंट्स, आज अपन मैथ्स वन क्लास टेन अरिथमेटिक प्रोग्रेशन थर्ड चैप्टर प्रैक्टिस सेट 3.1 चे काही एग्जांपल्स बघू। पहले है विच ऑफ द फॉलोइंग सीक्वेंस आर अरिथमेटिक प्रोग्रेशन एंड इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरेंस डी। हे अपन पहले एपी ची डेफिनेशन वगैरह बघितली आहे। आता हे प्रॉब्लम्स मध्ये बघू। दिलेला आहे हा सिक्वेन्स आपल्याला -10, 6, -2 and 2। आता जो फर्स्ट टर्म असतो हा असतो तुमचा T1, दॅट इज ए आपण म्हणतो। हा -10 आहे, T2, -6, T3, T4 and so on। मग आपल्याला जो कॉमन डिफरन्स आहे हा डी, हा डिफरन्स बिटवीन द टू टर्म्स, दॅट इज T2 - T1। आता इथे आहे -6, डिफरन्स आहे म्हणून मायनस आणि -10 नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहत चला, जो मायनसचा नंबर आहे। तर -6 मायनस ऑफ मायनस पुन्हा इथे काय होईल आहे प्लस, सो -6 + 10 4। पुन्हा T3 - T2 - 2, पुन्हा इथे मायनस ऑफ -6, कारण हे -6 म्हणजे काय होईल आहे -2 + 6 = 4, म्हणजे 6 - 2 10। मग इथे T4 - T2, आता इथे 2 आहे, 2 T4 किती आहे 2 आहे, आणि मायनस ऑफ -2 म्हणजे पुन्हा किती होईल आहे +2, तर 2 + 2 4। तर इथे कॉमन डिफरन्स हा D = 4 हा सगळीकडे काय कॉन्स्टंट आहे। तर जर कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर सिक्वेन्स इज ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन। जर तो डी कॉमन जो डिफरन्स आहे तो जर कॉन्स्टंट नसेल तर इट इज नॉट एपी। पहिले एपीचा हा रूल आहे की कॉमन डिफरन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट। हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे दुसरा टाइपचा। राईट अँड एपी नोज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन इच ऑफ द फॉलोइंग। आता इथे A = 6 दिलंय, D = -3 दिलंय। आपल्याला सिक्वेन्स हा एपी आपल्याला काढायचा आहे A6। आता फर्स्ट टर्म जो असतो हा ए म्हणतो आपण, दॅट इज T1 = 3। T2 जो असतो हा T1 + जो कॉमन डिफरन्स आहे त्याची ऍडिशन, म्हणजे 6 + -3 म्हणजे इथे 3। मग T3 = T2 + D, 3 + -3 म्हणजे किती 0, 3 - 3 0। T4 T3 + D, 0 + -3 म्हणजे किती झाला -3। तर आपलं आता हे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन काय मिळालं, पहिला आहे T1 6 6 3 0 - 3, याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम्स वी विल हॅव टू सॉल्व। नाउ हियर अनदर टाइप ऑफ प्रॉब्लेम, फाइंड द फर्स्ट टर्म एंड कॉमन डिफरन्स फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ए फर्स्ट टर्म T1 ही काढायचा आहे, ए काढायचा आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे। तर फर्स्ट टर्म दिलाय हा एपी दिलाय 5 - 1 - 3 - 7, तर T1 = 5 होईल आहे फर्स्ट टर्म, हा नेहमी T1 राहतो। T2 = 1, T3 = -3, T4 - 3। आता कॉमन डिफरन्स करता काय करतो आपण, डिफरन्स बिटवीन द टू टर्म्स, म्हणजे पहिले T2 - T1 1 - 5 आहे, इट इज -4। सेकंड T3 - T2 - 3, हे T3 आहे आणि -1 म्हणजे -3 - 1 - 4। मग पुन्हा T4 - T3 म्हणजे -7 + -4, इथे दिस इज मायनस, तर -7 + 4 दॅट इज =-4। सो हियर द फर्स्ट टर्म इज A = 5 अँड कॉमन डिफरन्स D = 4। सो इन दिस वे यू विल हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम। ट्राय रेस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ द 3.1, यू विल टेक few more problems on the next video. Thank you.